असं तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठंही काही कोणीही बोललेलं नाही आणि कोणी आम्ही ऐकलेलं नाही. एक मिनिट, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं. टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज. 100% असं कुठेही बोलणं नाही, काही म्हटलेलं नाही. तुम्ही आमच्यामध्येच ला. हिंदी प्रश्न घेऊ. अभिषेक, अभिषेक तुम्ही ताई यांचं काय, यांचं बोलू दे एकदा. तुम्हाला पूर्ण न्याय मिळणार. लाडक्या बहिणींचा जमाना आहे. अभिषेक, 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 अभिषेक. अरे एक एक करून बोलले तर नाहीतर संपवा लागेल. हा बोल, चला चला, तुमचं नाव घेतलं बोला. अभिषेक, बाकीचे शांत राहिले तर प्रश्न कळेल आणि लवकर आपण करू शकू. अभिषेक, भ्रष्टाचार का महामेरू कौन है? कोविड में खिचड़ी चोरी किसने की? कोविड में कफन चोरी किसने की? कोविड में कोविड सेंटर में घोटाला किसने किया? अरे पेशेंट भी नहीं, डॉक्टर भी नहीं, उसके पैसे निकाले, वो तो जेल के अंदर गए. और कई लोगों ने पैसे लिए चेक से, वो जेल के अंदर जाएंगे. भ्रष्टाचार में गृह मंत्री खुद जेल में जाते हैं, एक उद्योगपति के घर के नीचे बम लगाते हैं पुलिस, एक आदमी का मर्डर करते हैं, एक जो जिसने गाना बनाया खड्डे पे उसको जेल में डालते हैं, नारायण राणे केंद्रीय मंत्री को जेल में डालते हैं, ये महा हनुमान सुनेगा कि नहीं, हनुमान चालीसा, हनुमान चालीसा बोलने वाले वो नवनीत राणा और कौन रवि राणा को जेल में 40 दिन डाला. अरे ये भ्रष्टाचारी, ये इतने गुनहगार लोग है. तुम्हारे अर्णब गोस्वामी को डाल दिया था, तुम्हारे एक मराठी पत्रकार को राहुल कुलकर्णी. अरे इसका तो थोड़ा ये करके उनको ठोको जरा. क्या यार ऐसे क्या?